प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जर तुम्ही धूमधडाक्यात लग्न करणार मग ही बातमी तुम्ही पहा। जळगाव मध्ये राज्य शासनाचे नियम पायदळी तुडवत मोठ्या धूमधडाक्यात लग्न करणाऱ्यांवर जळगाव महानगरपालिकेने कारवाई केली आहे। तब्बल 50,000 दंड ही थोटवला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड थोटवल्याची राज्यात ही पहिलीच कारवाई आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाने जे लग्नासाठी जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही लग्न सोहळा हा 2 तासांच्या अवधीमध्ये आणि 25 उपस्थितांच्या किंवा निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा करायचा आहे। परंतु असं असताना आम्हाला जळगावमध्ये एका ठिकाणी असं आढळून आलं की त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी लोकं आलेली आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे लग्न समारंभासाठी। ही माहिती आम्हाला गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, त्याचं छायाचित्रण केलं, तर आम्हाला खरोखर तिथे 100 ते 150 घरांमध्ये लोकं आढळून आली आणि ही लोकं कुठल्याही प्रकारच्या मास्कचा वापर करत नव्हती, फिजिकल डिस्टन्सचा वापर करत नव्हती आणि कुठल्याही प्रकारचे सॅनिटायझर किंवा इतर व्यवस्था तिथे केलेली आम्हाला आढळून आलेली नाही। त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय आयुक्त महोदयांच्या निर्देशांमुळे आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि संबंधित जे आयोजक आहेत वधूवरांचे मातापिता यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना 50,000 रुपयांचा दंड सुद्धा आकारणी केलेला आहे।